निवेदनाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्याविषयी समस्या सांगताना म्हटले की आम्हा सर्व शेतकऱ्यांचा उत्खेड ते तरोडा नागरवाडी शेती शिवार पांदन रस्ता वडिलोपार्जित आहे, त्याचे खडीकरण सुद्धा झालेले आहे, पण त्या रस्त्याला क्रॉस करून अमरावती नरखेड रेल्वे लाईन आहे, त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तो रस्ता बंद केल्याने तेथील शेतकऱ्यांना 500 मीटर रस्ता पार करण्याकरिता 6 ते 7 किलोमीटर अंतर चालून लोकांच्या शेतातून जावं लागत आहे। हा त्रास शेतकऱ्यांना होत असल्याने गेल्या 2010 ते 2011 पासून रेल्वे प्रशासनाला व आमदार खासदारांकडे ग्रामपंचायतचा ठराव घेऊन पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे, पण शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता अजून तरी कोणालाच जाग आलेली नाही। आता शेवटचा मार्ग काढून उत्खेड येथील शेतकऱ्यांनी दिनांक 9 सप्टेंबर 2021 रोजी निवेदन देऊन तो पांदन रस्ता शेतकऱ्यांना शेती कामाकरिता व येणारे पीक घरी आणण्याकरिता तो पांदन रस्ता दिनांक 28 सप्टेंबर 2021 पर्यंत मोकळा करून द्यावा, अन्यथा उत्खेड येथील सर्व शेतकरी दिनांक 29 सप्टेंबर 2021 रोजी रेल रोको आंदोलन करू, असे निवेदन देताना तेथील शेतकरी मोहन अढाव, किशोर पाटील, दादाराव वानखडे, राजेंद्र पोहकार, अंकुश पोहकार, लीलाधर पारवे हे उपस्थित होते। युवा दिशा न्यूज साठी अनिल ठाकरे, मोर्शी येथून। युवा दिशा न्यूज ब्युरो रिपोर्ट।